नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2023 परीक्षा सुरू झालेल्या आहेत। ज्या परीक्षा पेंडिंगमध्ये होत्या यामध्ये आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, पर्यवेक्षिका तसंच ग्रामसेवक इत्यादी पदांचे एक्झाम तुमच्या पार पडत आहे। आता यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आरोग्यसेविका तसंच ग्रामसेवक या पदांच्या एक्झामचे हॉल तिकीट या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत। त्या रिगार्डिंग अतिशय महत्त्वाच्या सूचना महिला उमेदवारांकडे करिता या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। पाहूयात या व्हिडिओमध्ये सविस्तर। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, काय महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत रिगार्डिंग एक्झाम संदर्भातच्या। ठीक आहे, दिनांक 16 जून 2024 ते 21 जून 2024 या कालावधीमध्ये आरोग्यसेवक महिला तसेच कंत्राटी ग्रामसेवक या पदाच्या परीक्षा नियोजित करण्यात आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने महिला उमेदवारांचे लक्ष जिल्हा परिषद रत्नागिरी पदभरती जाहिरात क्रमांक 5/8/2023 मुद्दा क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे 4.6 अर्थात ओळख पटवणेकडे वेधण्यात येत आहे। परीक्षा केंद्रावर येताना केंद्रावरील प्रवेशाबाबत स्पष्टपणे नमूद केले आहे की ज्या महिला उमेदवारांच्या पहिल्या, मधल्या किंवा शेवटच्या नावात विवाहानंतर फरक पडला असेल त्यांनी त्याबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्या महिला उमेदवारांचं विवाहानंतर त्यांच्या नावामध्ये बदल झालेला आहे अशा कॅन्डिडेटनी त्यांच्या नावामध्ये पहिल्या किंवा मधल्या किंवा शेवटच्या नावात जर विवाहानंतर काही बदल झालेला असेल तर त्याबाबत खबरदारी घेणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे तुम्हाला प्रवेश पत्रासंबंधी। ठीक आहे, ज्यावेळेस तुम्हाला जर प्रवेशपत्रावरील फोटो किंवा नाव किंवा ओळखपत्रावरील फोटोत किंवा नावात कोणताही फरक किंवा विसंगती असेल तर अशा उमेदवारांना परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे, आता ज्यांच्या नावामध्ये अशा प्रकारचं एखादं बदल असेल तर त्यांच्यासाठी काही महत्त्वाची अपडेट आहे का तर पहा। ज्या उमेदवारांची उमेदवारांनी आपल्या नावात बदल केला असेल अशा उमेदवारांनी मूळ राजपत्रित अधिसूचना किंवा मूळ विवाह प्रमाणपत्र प्रस्तुत केले तरच त्यांना परीक्षेसाठी प्रवेश देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्या नावामध्ये अशा प्रकारचं काही बदल असेल तर तुम्हाला एक परीक्षेसाठी उपस्थित किंवा परीक्षेसाठी तुम्हाला प्रवेश जर मिळवायचा असेल तर तुम्हाला मूळ जाहिरातीमध्ये जसं नमूद करण्यात आलेलं आहे राजपत्र, त्या राजपत्रित अधिसूचनांचं पालन करून तुम्हाला मूळ विवाह प्रमाणपत्र प्रस्तुत करावं लागणार आहे। ठीक आहे, ज्या महिला उमेदवारांच्या नावात विवाहानंतर बदल झाला असेल त्यांनी याबाबत विशेष खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक असणार आहे। ठीक आहे, परीक्षा केंद्रावर प्रवेशाकरिता अलीकडच्या काळातील फोटो असलेले वैध फोटो ओळखपत्र जसे की यामध्ये पॅन कार्ड आहे, पारपत्र अर्थात पासपोर्ट आहे, वाहनचालक परवाना, ड्रायव्हिंग लायसन्स आहे, मतदार ओळखपत्र आहे, वोटर आय डी, आधार कार्ड, बँक पोस्ट फोटोसहितचे पासबुक फोटोसहितचे असणारे नोंदणीकृत विद्यापीठ कॉलेजचे फोटोसहित ओळखपत्र किंवा बार काउन्सिलचे ओळखपत्र हे केंद्रावरील पर्यवेक्षकाला सादर करावे लागणार आहे। ठीक आहे, इत्यादींपैकी तुमच्याकडे जरी एखादं आय डी प्रूफ, या सर्व आय डी प्रूफपैकी एखादं जरी आय डी प्रूफ तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला प्रवेश दिलं जाणार आहे। ठीक आहे, याबाबतचे जे काही इन्स्ट्रक्शन आहे त्या रिगार्डिंग हॉल तिकीटवरती तुमचे लग्नापूर्वीचे नाव असेल व पॅन कार्डवर लग्नानंतरचे नाव असेल तर वडिलांचे पूर्ण नाव असले तरी सदर पॅन कार्ड किंवा ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही। ठीक आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी अशा पद्धतींची संबंधित उमेदवारांना मूळ विवाह प्रमाणपत्र किंवा नावात बदल केल्याबाबतची राजपत्रित अधिसूचना सादर करणे हे अनिवार्य राहील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक राजपत्र घ्यायचे आहे, त्याच्यावरती उल्लेख करायचा आहे नावामध्ये अशा अशा पद्धतीनं तुमचं बदल करण्यात आलेलं आहे किंवा बदल झालेला आहे, किंवा जर तुमच्याकडे तुमच्या लग्नाचं काही प्रूफ असेल किंवा विवाह नोंदणी दाखला जर तुम्ही काढलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी तो सोबत घेऊन जावं लागणार आहे तरच तुम्हाला या ठिकाणी प्रवेश दिलं जाणार आहे। ठीक आहे,
सो ह्या इन्स्ट्रक्शन महिला उमेदवारांना देण्यात आलेल्या आहे जिल्हा परिषद भरती अंतर्गत आरोग्य सेविका तसंच ग्रामसेवक या पदाकरिता. ठीक आहे, त्यामुळे उमेदवारांना याद्वारे आवाहन करण्यात येते की ओळखपत्रावरील नाव, प्रवेशपत्रावरील नाव हे सारखे असेल असे ओळखपत्र परीक्षा केंद्रावर परीक्षेचे वेळेस सादर करावे लागणार आहे. तसेच परीक्षेचे प्रवेशपत्र सादर करताना आलेले फोटो, ओळखपत्र, नावात कोणतेही तफावत आढळल्यास उमेदवारांचे केंद्रावरील प्रवेश नाकारण्यात येईल असं या ठिकाणी स्पष्टपणे तुम्हाला इन्स्ट्रक्शन देण्यात आलेलं आहे. आता रेशन कार्ड, शिकाऊ वाहन परवाना हे ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरता येणार नाही. ओके, सो लर्निंग लायसन्स जर तुमच्याकडे असेल तर ते देखील या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार नाही. रॅशन कार्डसुद्धा या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार नाही. तुमच्याकडे वोटर आय डी असायला हवं, लर्निंग लायसन्स नसायला हवं आणि जी कम्प्लीट लायसन्स आहे, ओके, सो तो लायसन, ड्रायव्हिंग लायसन तुम्हाला आवश्यक आहे. जर इत्यादींपैकी एखादं जर तुमच्याकडे आय डी प्रूफ असेल कोणतेही गव्हर्नमेंटने इशू केलेलं तर ते चालणार आहे तुम्हाला. ठीक आहे, ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरलं जाणार तेव्हा जाहिरात जेव्हा तेव्हा व प्रवेशपत्र यातील सर्व सूचनांचे बारकाईने अवलोकन करूनच उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावं असं आवाहन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रायगड जिल्हा परिषद अंतर्गत देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, सो या इन्स्ट्रक्शन ज्या आहेत त्या सर्वच सेंटरला तुम्हाला लागू होणार आहेत. त्यामुळे ज्या तुमच्या नावामध्ये बदल असेल त्यांनी लवकरात लवकर जो दाखला आहे किंवा राजपत्र आहे तो तयार करून घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे जो लग्नाची लग्नपत्रिका आहे ते प्रूफ म्हणून तुम्हीसुद्धा या ठिकाणी घेऊन जाऊ शकता. ठीक आहे, सो ही अपडेट आलेली आहे. जशी आपल्याकडून विविध अपडेट चॅनलच्या माध्यमातून येत आहेत, जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.